शेतकरी कामगार विरोधी कायदे रद्द करा या मागणीसाठी अखिल भारतीय किसान संघटना आणि अन्य शेतकरी संघटनांच्या वतीने सोलापुरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। गुरुवारी अखिल भारतीय किसान सभा आणि अन्य शेतकरी संघटनांच्या वतीने दिल्ली इथं होत असलेल्या शेतकऱ्यांच्या दडपशाही विरोधात आणि शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली। त्या अनुषंगाने सोलापुरात माजी आमदार नरसय्या आडममास्तर आणि सीटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता गेंटेल चौक संत तुकाराम चौक इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। सीटू अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ SFI तसंच सीटू प्रणित अन्य संघटित असंघटित कामगार संघटनांचे प्रतिनिधी कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको करता जमले होते। संत तुकाराम चौक, अशोक चौक, गेंटेल चौक, वडार गल्ली, बापूजी नगर या परिसरात कार्यकर्ते जमले। या दरम्यान पोलीस प्रशासनाचा फौजफाटा तैनात करण्यात आला। दरम्यान आडम मास्तर हे गेंटेल चौक इथं गाडीतून उतरताच गुप्तपणे जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी चारही रस्त्यांची नाकाबंदी करून जोरदार घोषणाबाजी सुरू केली। यावेळी बॅनर, फलक, झेंडे घेऊन महिला, विद्यार्थी, युवक आणि कामगार रखरखत्या उन्हात रस्त्यावर बसले। पोलिसांनी बळाचा वापर करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। यावेळी कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये चांगली झटापट झाली। दरम्यान यावेळी बोलताना आडम मास्तर म्हणाले की सरकारनं शेतकऱ्यांच्या विरोधात युद्ध पुकारलेलं असून भांडवलदारांना जगवण्यासाठी शेतकऱ्यांची फसवणूक मोदी सरकार करत आहे। सरकारने सांगितलं मी खरेदी करणार नाही, व्यापाऱ्यांनी किती साठा करा, किती भाव वाढवा, आम्ही विचारणार नाही। त्यांच्या मंडळ उद्ध्वस्त करायला चालले, इतकंच नाही त्यांची पूर्ण शेती भांडवलदाराच्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे। अरे या भारतातला शेतकरी हा शेतकरी नाही, अन्नदाता आहे, अन्नदाता। त्यांनी सांगितलं हे 3 कायदे परत घ्या, घेणार नसाल दिल्लीमध्ये घुसून सगळे मार्ग बंद करू असं जाहीर केलं त्यांनी। सीटूचे राज्य महासचिव MH शेख यांनी ही लढाई अखंडपणे चालू राहील असं सांगितलं। या प्रसंगी नगरसेविका कामिनी आडम, माजी नगरसेविका नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी, युसुफ शेख मेजर, मोहम्मद हनीफ सातखेड, सलीम मुल्ला, मुरलीधर सुंचू, विक्रम कलबुर्गी, अनिल वासम आदी उपस्थित होते।